नमस्कार मित्रांनो, नवभारत टीव्ही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण फुलग्यापासून मार्ग तयार करणार आहे आणि ते मार्ग तयार करण्यासाठी मित्रांनो आपल्याला हे एक माठ म्हणजे गाडगं, मित्रांनो गाडगं तवा आणि एक ताट लागत आहे मित्रांनो. अजून एक ह्याला दुसरं म्हणजे एक गुळ एक लागत आहे मित्रांनो. तर आज आपण फुलग्यापासून कसं पद्धतीचं मार्ग तयार करायचं, जेणेकरून मित्रांनो पूर्वी लोक ह्याचा वापर करीत होते मित्रांनो, तर आज आपण प्रत्यक्ष ते कसं तयार करायचं हे व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, आपला व्हिडिओ हा संपूर्ण पहा मित्रांनो, जेणेकरून हा व्हिडिओ संपूर्ण शेतकरी मित्रांना आपल्या ह्याचा लाभ होईल मित्रांनो. तर आता सध्या आपण हे गावरान फुलगं आहेत, फुलगं गावरान असायला हवं मित्रांनो. आज आपण मार्ग तयार करणार आहे मित्रांनो. एक फुलगं पावशेर घ्यायचं मित्रांनो, ते मित्रांनो चुलीवरती भाजायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो चुलीवरती भाजवायचं, गॅसवरती अजिबात भाजायचं नाही. हे मित्रांनो चुलीवरती भाजायचं आहेत. फुलगा मित्रांनो आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या पद्धतीचा आहे, जेणेकरून आपल्याला तंदुरुस्त ह्या फुलग्यापासून राहत आहे. ह्याचं पाणी म्हणजे मित्रांनो खूप आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे फुलग्याचं पाणी देखील. आज आपण कसं मार्ग तयार करायचं गाडग्याच्याद्वारे ते आज आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. मित्रांनो आपल्याला लोखंडीच तवा पाहिजेत, आपल्या ॲल्युमिनियमचा वगैरे दुसरा चालणार नाही तवा, तवा ही लोखंडीच असावा. चुलीवरतीच भाजलं तर अतिउत्तम आहे मित्रांनो सगळ्यात जास्त, कारण चुलीवरचं जे अन्न आहे शिजवलेलं खायला वेगळीच चव असते मित्रांनो. या अशा पद्धतीने आंबळ वंबळ भाजून घ्यायचे आहे मित्रांनो, हे खाली करून घ्यायचं आता तव्यावनं. आता आपण ह्या फुलग्याला उकळामध्ये कुटूया, जेणेकरून जास्त बी पीठ नाही झालं पाहिजे त्याचं आणि मापात फुटलं पाहिजे ते. तर आता आपण उकळामध्ये ह्याला कुटून घेऊया. तर आता अशा पद्धतीचं एकदम बारीक करून घ्या, जास्त बी लय बारीक झालं नाही पाहिजे असं झालेलं पाहिजे. आणि ह्याचा वाससुद्धा इतका खम येत आहे की जेणेकरून उकळामध्ये कुटल्यानंतरच ह्याचा मिक्सरमध्ये बिलकुल कुटायचं नाही, आपलं उकळामध्येच कुटायचं. हा आता माठ जे आहे आपला ते आता आपण ह्याला वरती ठेवू या चुलीवरती. आता आपल्याला माठामध्ये पाणी वाटायचं आहे दोन तांबे. थोडं पाणी गरम होऊन द्यायचं. पाणी गरम झालं आहे का ते पाहू. पाणी गरम झालं की हां पाणी गरम झाले. आता पाणी गरम झाल्यावर आपल्याला हे फुलगं टाकून घ्यायचं आहे. ह्यातमध्ये फुलगे जे आपण फोडलेले आहेत उकळामध्ये कुठून ते फुलगे टाकून घ्यायचे आहेत. हलवून घ्यायचं एक वेळेस संपूर्ण पळीने. ठीक आहे, आता असं संपूर्ण शिजून द्यायचं भरपूर वेळी. त्यावरती प्लेट झाकून घ्यायची जेणेकरून आतमध्ये वापीवरती चांगल्या पद्धतीत शिजत आहे. मीठ टाकून घेऊया एक चमचा. गुळ घेतलेला आहे आता आपण, गुळ एक पावशेर घ्यायचा आहे. आता हा गुळ आपण उकळे आलेले आहे आता ह्यातमध्ये, उकळे आल्यानंतर गुळ टाकायचा. उकळे आल्यानंतरच गुळ टाकायचा. तर मित्रांनो अजून एक आता त्याला पूर्ण हिवून द्यायचं, एकदम उकळून द्यायचं अजून भरपूर. मित्रांनो उकळे आलेले आहे, पहा बघा इतका खमंग वास येत आहे, उकळे आलेले आहे पूर्ण. त्याचा वासच इतका खमंग येत आहे मित्रांनो खूपच एकदम. हे पहा आपलं चुलीवचं गाडग्यातलं मार्ग तयार होता आलेलं आहे मित्रांनो.
मित्रांनो, आता आपण कशा पद्धतीचा आपलं मार्ग झाले आहे ते पाहूया। तर मित्रांनो, आता हे पिऊन घ्यायचं। मित्रांनो, ही जर पिलं मित्रांनो तर तुम्ही कधीच आजारी पडू शकणार नाही मित्रांनो, जेणेकरून हुलग्यामध्ये आणि गुळामध्ये इतकी ताकद आहे मित्रांनो की ती आपल्या शरीराला आजारीच पडून देत नाही मित्रांनो। त्याच्यासाठी आपल्या शरीरासाठी गाडग्यातलं मार्ग आणि ती बी चुलीवचं मार्ग मित्रांनो इतकं खूप चांगल्या पद्धतीचं आहे मित्रांनो आपल्या शरीरासाठी। तर अशा पद्धतीनं जर मित्रांनो आपण जर सतत जर महिन्यातनं एकदा जरी प्याला तरी तुम्ही कधीच आजारी पडू शकणार नाही मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरीसुद्धा तुमच्या घरी गाडग्यातलं मार्ग फुलग्यापासून तयार करू शकता मित्रांनो, खूप छान आहे। आणि चुलीवचं करायचं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं चुलीवरती करायचं, त्याचा खूप आपल्या शरीराला फायदा होणार आहे मित्रांनो। अशा पद्धतीने आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकता प्रत्येकाच्या घरी। तर ही खूप आपल्या शरीरासाठी एकदम इतकं चांगल्या पद्धतीचं आहे की तुम्ही कधीच आजारी पडणार नाही मित्रांनो। पूर्वीची लोकं हीच पेत होती, म्हणून पूर्वीची लोकं दणकट शरीराने होती आणि ती कधी आजारीसुद्धा पडत नव्हती मित्रांनो। ह्याची चव इतकी जबरदस्त आहे की तुम्हाला सांगतो, ही जर पेलं तर कधीचसुद्धा माणूस आजारी पडणार नाही, खूपच जबरदस्त चवीला लागत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण गाडग्यातलं मार्ग करून घरच्या घरी करून गावरान हुलगा आणायचा मित्रांनो, आणि गावरान हुलग्याचं गाडग्यातलं मार्ग प्या, तुम्ही कधीच आजारी पडणार नाही। अशा पद्धतीने जर आपण गाडग्यातलं मार्ग जर पेलो तर आपणसुद्धा आपलं शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो। तर आज तर मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या नवभारत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, आणि भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपल्या। नमस्कार, धन्यवाद।